आज आपल्या रेशीम बॅचचा दुसरा दिवस, आपली बॅच चालू आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे. तर आपल्याला आज काय काय करावं लागणार आहे ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. त्याच्यावरती आज आपण कोणते पावडर मारणार आहे, कारण आपण रोज एक वेगवेगळे रेशीम आळीवरती पावडर मारत असतो. तर आज आपण आपल्या आळीवरती हे आपल्याकडे सप्लिमेंट पावडर आहे, तर ह्या पावडर आपण आज आळींवरती मारणार आहोत. तसेच आज आपण आळीला पेसिंग देखील थोडीफार प्रमाणात देणार आहोत, कारण जो आपल्याकडं पेपर आला होता चॉकीचा ज्याच्यावरती बारीक बारीक आळ्या आल्या होत्या, तो पेपर आज आपण काढून घेणार आहोत. किंवा तो पेपर आपण का काढला पाहिजे हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. किंवा पावडर का मारावे याही प्रश्नाची उत्तर आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी वारेशीम उद्योजक चवन विठ्ठल आणि आपण पाहत आहात आपली शेती रेशीम ते यूट्यूब चॅनल. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण रेशीम हितविषयी अधिक माहितीही पाहत असतो, तसेच आपल्या बॅचच्या डेली रुटीनही आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही जर डेली रुटीन जर पाहिले तर तुम्हाला कुठेही ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही, कारण मी सुद्धा या रेशीम शेतीची कुठेही देखील ट्रेनिंग घेतलेली नाही. फक्त व्हिडिओ बघूनच मी बॅच सुरुवात केली होती आणि माझी पहिली जी बॅच आहे ती मला 100 अंडी पुंजेला मला 85 किलो एवढा माल देखील मिळाला होता व त्याचे भावदेखील योग्य प्रमाणात लागला होता. हे मी तुम्हाला गेल्या बॅचच्या डेली रुटीनमध्येही सांगितलेलं आहे. तर आज आपल्या दुसऱ्या दिवशी काय काय कामे करावं लागणार आहेत या रेशीम शेती बॅचमध्ये, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी अधिक माहिती देखील मिळेल व तशीच बॅचची डेली रुटीनही पाहायला मिळेल. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला तर मग जास्त वेळ न घेता लागलीच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण या ठिकाणी पाहू शकता कालच्या आळीपेक्षा, म्हणजे काल जी आळी साईज होती त्यापेक्षा आज आळीची साईज ही मोठी झालेली आहे, कारण जशी जशी आळी पालाखात जाईल तशी तशी तिची साईज देखील मोठी होत असते. तर आज आपल्या बॅचचा दुसरा दिवस आणि आपण जो पाळणार आहोत तो आज तिसरा पाला आहे. तर रात्री आपण एक दुसरा पाला दिला, काल सकाळी पाहिला, रात्री दुसरा वाता तिसरा पाला आपण देणार आहोत, जेणेकरून आपण त्याला फेडिंग म्हणतो. तर ती आज आपली तिसरी फेडिंग आहे. तर आज आपण या ठिकाणी पाहू शकता जो आपला चॉकीचा खाल्ला पेपर आहे तो आपण आज उचलून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला जी ही काडी आहे ती अलगद अशी उचलून टेकवायची आहे. तर या ठिकाणी मी टेकवत आहे. तर आपण प्रत्येक आळी ही या काडीवरती आलेली आहे. त्याच्यानंतर आपण आपला जो रेग्युलर पेपर आहे त्याच्यावरती आपण हे टेकवणार आहोत. हे टेकल्यानंतर आपण त्याच्यावरती सप्लिमेंट हे पावडर मारणार आहोत. तर हे कशा पद्धतीने टेकवत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता. तर हा पेपर का काढायचा, कारण चकण्याच्या अगोदर आपल्याकडे ह्या आळ्या ह्या पेपरवरती 10 दिवस असतात. त्या पाल्याला तो बारीक करून टाकलेला असतो, पाला जो पाठीमाग जो आपल्या चॉकीसोबत आलेला आहे तो बारीक पाला करून टाकलेला असतो व त्या पाल्याला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे तो पेपर आपण काढून टाकायचा आहे आणि तो काढल्याच्यानंतर आपण पूर्णपणे तो जाळून टाकायचा आहे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा कसलाही साईड इफेक्ट होणार नाही. तर यासाठी आपण तो पहिला पेपर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी बघू शकता पूर्ण आळ्या आपल्या या काडीवरती येत आहेत. अशा पद्धतीने आपण पूर्ण जेवढा आपला पेपर जेवढ्या आळ्या आहेत किंवा आपण जो पाल आहे तो काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण जो हा बुकटा पाहत आहात तर याला बुरशी येत असते, त्यामुळे आपण हा पाला काढून हा पेपर काढून घ्यायचा आहे. याच्याखाली आपला रेग्युलर पेपर आहे, हा काढल्यानंतर आपण हा जाळून टाकायचा आहे. दर्याच्यावरती बारीक बारीक आळे असतील तर त्या देखील आपण वेचून घेऊन आपल्या पेपरवरती टाकायचे आहेत. जर ह्या पेपरवरती जर आळ्या आणखीन शिल्लक असतील त्यावरती आपण थोडा थोडा पाला हा द्यायचा आहे, जेणेकरून त्या आळ्या ह्या पाल्यावरती येतील व त्याच्यानंतर हा पाला आपण उचलून आपल्या आळ्यांवरती टेकवायचा आहे आणि हा पेपर आपण काढून बाहेर न्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर आळ्या जर शिल्लक असतील पेपरवर जास्त प्रमाणात त्याच्यावरती आपण अशी फांदी एक द्यायची आहे, जेणेकरून त्या आळ्या फांदीवरती येतील व आपल्याला वेचून घेण्यापेक्षा सोपं जाईल.
तर आज आपण आळ्यावरती हे सप्लिमेंट हे पावडर मारलं आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रश्न होता की आपण रोज पावडर का मारावे आळ्यावरती, तर याचं कारण असं आहे की माणसाला जर आजार झाला तर आपण समजू शकतो की आपल्याला डोकेदुखी झाली किंवा पोट दुखायला लागले तर आपण गोळ्या औषधं ही घेतले पाहिजे। पण हे जे आळे आहेत ह्या मुक्या प्राण्याचे आपण जीव म्हणतो, आता यांना सांगता येत नाही की आम्हाला हा आजार झाला आहे, आम्हाला विटकर विजेता द्या किंवा सप्लिमेंट पावडर हे द्या, हे त्यांना सांगता येत नाही। म्हणजे त्यांना जर आजार जर झाला तर तो लवकर बरा होत नाही, तर आजार होऊ नये यासाठी आपण हे रोज पावडर मारत असतो। तर आज आपण हे सप्लिमेंट हे पावडर मारले, हे आपल्याला ग्लसरी होण्यापासून बचाव करते आपल्या रेशीमाळ्याला। तर ह्या पावडरची किंमत होलसेलमध्ये आपल्याला 50 रुपये 1 किलोला पडते। होलसेलमध्ये जर आपण घेतले रेशीम शेतीमधील प्रत्येक औषध आपल्याला 50 रुपये किलो याप्रमाणे असते। एकर जर भारी असेल तर त्याला थोडे 60 ते 70 रुपये जास्त लागतात, तर याची किंमत ही जास्त नाही आहे। तर हे आपल्याला 1.5 लाख अंडी पुंजीसाठी आपल्याला 7 पॅकेट हे लागतात। तर आपण पाळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपण जो पाळलेला आहे तो आपण प्रत्येक फेडण्याच्या वेळेस पाला बदलत आहे। जर आपण जर ही काळी जर पूर्व पश्चिम दिलेली असेल तर त्याच्यानंतर आपण ही अशी रात्रीच्या फिडिंगला उलटी दिली तरी चालेल। तर पाल आपण चेंज करायचा, जर आपण रात्री जर बुड जर पूर्व दिशेला गेले तर सकाळी पश्चिम दिशेला करायचे, जेणेकरून आपल्या आळ्याला समान म्हणजे एकसारखं खाद्य मिळेल व आपल्या आळ्याची जी साईज आहे ती सर्व आळ्यांची साईज एक सारखी राहील, यासाठी आपण पाला आलटून पलटून हा द्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो आता वेळेचा इथेच आपण सादर करतो आहे, पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी शिमित्या यूट्यूब चॅनलवर, तसेच आपल्या बॅचच्या डेली रुटीनसोबत।